राज्याचे अन्न औषध राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्यावकर यांनी राज्यात अन्नधान्य बरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ होत असल्याची स्पष्ट कबुली दिलेली आहे. ते सांगलीत आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अशी भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे सांगत जो अधिकारी भेसळीवर कारवाई करणार नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही राज्यमंत्री राजेंद्र पाटील येडवाकर यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना दिलेला आहे. या नाही, दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त भेसळ आहे, त्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे. प्रत्येक संबंधित लोकांना त्यांच्यावर कडक कारवाई करायची भूमिका घेतली. जो माणूस कडक कारवाई करणार नाही त्याच्यावर, त्या माणसावर, त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली. सुजित धोडके, SBN मराठी, सांगली.